मुंबई गोवंडी स्टेशन के पास बीजेपी वार्ड 144 की नगर सेविका अनिता बबलू पांचाल और शक्ति नगर बीजेपी तालुका अध्यक्ष दिनेश बबलू पांचाल इनके नेतृत्व में पाटिल प्रतिष्ठान की ओर से आगरी कोली महोत्सव का आयोजन किया गया, जहां पर कोली गीतों पर नृत्य और मेले को देखने काफ़ी लोग पहुंचे थे। इस कोली महोत्सव का उद्घाटन बीजेपी के वरिष्ठ नेता अनिल ठाकुर के हाथों हुआ। इस दौरान उनके साथ आयोजक बीजेपी वार्ड 144 अध्यक्ष जगजीवन पाटिल सहित कई मान्यवर मौजूद थे। आज पाटिल प्रतिष्ठान और मावली क्रीड़ा मंडल की तरफ से गोंडी गांव में आगरी कोली महोत्सव की शुरुआत हुई। अभी मैंने उसका उद्घाटन किया। सच में एक हर्ष की बात है कि कोरोना के काल में इतने लोग घर में बैठ बैठ कर घूट रहे थे और आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की वजह से 100 करोड़ का वैक्सीन कंप्लीट होने के बाद जो नज़ारा आप देख रहे हैं वो नज़ारा देखने लायक है। और इसी के वजह से ये सारा जो कार्यक्रम, जो बड़ा कार्यक्रम इन्होंने रखा है और वो कार्यक्रम बड़े हर्षोल्लास के साथ सब लोग मना रहे हैं। बच्चे, महिला, सबके लिए यहाँ पर कुछ न कुछ देखने के लिए, कुछ न कुछ खरीदने के लिए, कुछ न कुछ खेलने के लिए सुविधा हमारे नगर सेवक बबलू पांचाल, अनिता पांचाल जी और भारतीय जनता पार्टी 144 के सारे कार्यकर्ताओं ने जो जोश दिखाया है और उस वजह से आज सब पूरे गोंडी में नहीं, पूरे ट्रॉम्बे में हमारा तरफ से हर्ष और उल्लास का वातावरण है। वो वातावरण मैं देखकर खुश हूँ और ऐसे ही आने वाले दिनों में सभी जगह पर ऐसे एक बड़े बड़े कार्यक्रम होकर कोरोना का जो ख्वाब था वो दूर हो जाए। और आज मैं धन्यवाद देता हूँ हमारे सभी कार्यकर्ताओं को कि उन्होंने बड़े खुले दिल से इसके आयोजन किया है, इसके लिए मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। गेले अनेक वर्ष म्हणजे आपल्या कोरोनाच्या दुर्घटनेने आणि साथीने आपल्या बऱ्याचशा लोकांना आनंद काय तो माहितीच नव्हता आणि गेले 2 वर्ष ह्यामध्ये खंड पडला। त्या 2 वर्ष अगोदर ह्या आपल्या 144 वार्डातर्फे वार्ड अध्यक्ष आपले जगजीवन पाटील आणि नगरसेविका माननीय सौभाग्यवती अनिता दिनिता पांचाळ आणि बबलू पांचाळ यांच्या सौजन्याने इथे जो हा कार्यक्रम होतो आहे हा अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम आहे, जेणेकरून आपल्या गावातील गोवंडी नागरिकांनी जे घरामध्ये बसलेले लोक होते त्यांना आता कुठेतरी आनंदाचा उपभोग घेता येतो आहे आणि ते त्यानिमित्ताने आता माझ्यासारखा माणूससुद्धा घरातून बरेच दिवस बाहेर पडत नाही, पण आज त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आम्हा गावदेव ट्रस्टनं त्यांनी बोलवलं आहे आणि त्यांच्या या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याचं आहे। जे श्रेय दिलं आहे त्याबद्दल त्यांचे सतत आभार आणि त्यांनी असंच कार्यक्रम करत राहावं आणि आम्हाला आनंद द्यावा आणि त्यांना इथून पुढे कुठलीही मदत काही पाहिजे असेल सहकार्य ते आमच्याकडून आम्ही देत राहू। धन्यवाद। राजकीय जीवनात कार्यकार्य करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजाच्या प्रती एक ऋण असतं, ते ऋण फेडण्याचं काम मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे सध्या। कारण मी या गोंडी गावातच लहानाचा मोठा झालेला आहे, या आगरी कोळी संस्कृतीनं मोठा होऊन मी हे झालेलं आहे। आज हे माझं 2रं वर्ष आहे कार्यक्रमाचं। याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी मी आगरी कोळी महोत्सव भरवला होता, त्यावेळी आपले जगदीश पाटील गायक, संतोष चौधरी दादूस या मोठ्या कलावंतांना घेऊन मी मोठा कार्यक्रम साजरा केला होता। 2 वर्ष करोना काळाची गेल्यानंतर ज्यानंतर आता लोक आता कुठे श्वास घेत आहेत, जरा बाहेर पडतात, दिवाळी साजरी करतात, सणवार साजरे होत आहेत, तर करोनावर मात करून लोकांच्या मनोरंजनासाठी एक भीती करोनाची गायब व्हावी आणि तुम्ही बाहेर या, लोकांनी आपले जे रेग्युलर कामं आहेत ती कदर चालू ठेवा आणि त्याबरोबर मनोरंजनासाठी दिवाळीची सुट्टी एक मजेशीर लहान मुलांना जावी म्हणून हा कार्यक्रम आहे। या माझ्या गोंडी गावाबरोबर देवनार गाव, आगरवाडी गाव, मानकूर गाव, मंडाळा गाव अशी या आजूबाजूला एक 7-8 गावं आहेत जी माझे गावठाणं आहेत, जी माझ्या आगरी कोळी बांधवांचे ते हे स्थान आहेत आणि त्या आगरी कोळी बांधवांना एकजूट करून एकत्र आणण्याचं या आगरी महोत्सव, आगरी कोळी महोत्सवाच्या निमित्तानं
हा कार्यक्रम होतो। आज अनुशक्ती नगर विभागात ट्रॉम्बेपासून वाशी नाक्यापर्यंत हा आगरी कोळी वस्ती वसलेली आहे, त्यातील लोक या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येऊन आज माझ्या गोवंडी गावाचं भाग्य उजळण्यासाठी मदत होते। आज सर्वजण येतात, पायी पाहुणे नातेवाईक सर्व मित्रमंडळी माझे या कामात मदत करतात। आज सर्वजण येतात, हा मेळावा आहे 10 दिवस लागणार आहे, 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आम्ही भरवतो, 10 दिवसात मनोरंजनाचे सर्व हे होणार आहेत, त्यासाठी लोकांनी यावं। माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही या, इथे आनंद लुटा। कॅमेरामॅन इकबाल शेखेसाठी संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई।